दहावी विज्ञान मध्ये आज आपण नवीन धडा चालू करत आहोत, ज्या धड्याचं नाव आहे सहावा धडा, प्राण्यांचे वर्गीकरण। प्राण्यांचे वर्गीकरण, बघा थोडे आठवा हे वगळलेला आहे। मागील इयत्तामध्ये तुम्ही सजीवाच्या वर्गीकरणाची माहिती घेतली आहे। आपल्या सभोवताली आढळणारे सजीव म्हणजे प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी हे होय। कुणाला म्हणायचं सजीव? वनस्पती आणि प्राण्यांना आपण का म्हणायचं सजीव। त्याच्या वर्गीकरणाचे विविध निकषही आपण अभ्यासले आहेत, त्या आधारे खालील ओघ तक्ता पूर्ण करा। बघा, सजीव दृश्य केंद्री आणि इकडे लिहायचं अधिकेंद्री। ऐका अगोदर, गडबड करू नका। तो ओघ तक्ता तुम्हाला आता मी सांगितल्यावर तुम्हाला लिहिता यावा। काय? दृश्य केंद्री, अधिकेंद्री। तुमच्या मोनेरा आहे बघा, मोनेराच्या वर दृश्य केंद्री आणि इकडे अधिकेंद्री। एकपेशीय सजीव, बहुपेशीय सजीव। एकपेशीय सजीवाच्या सृष्टीमध्ये लिहायचं अमीबा। काय लिहायचं? अमीबा। बहुपेशीय सजीव मध्ये पेशी भित्तिका असलेले आणि पेशी भित्तिका नसलेले। बहुपेशीय सजीवाचे दोन भाग कोणते? पेशी भित्तिका असलेले आणि पेशी भित्तिका नसलेले। खाली आता पेशी भित्तिका असलेल्यामध्ये स्वयंपोषी, परपोषी इकडलं तर आहे। आता मला सांगा, वरून पहिले दोन रखाने सांगा, दृश्य केंद्री, अधिकेंद्री। मोनेराच्या वर दृश्य केंद्री आणि इकडे त्या हत्तीच्या वर अधिकेंद्री। एक पेशी बघ, सृष्टीच्या टिंब देऊन पुढे का लिहिता अमीबा? का लिहिता अमीबा? बहुपेशीय सजीवामध्ये दोन भाग कोणते? पहिला भित्ती पेशी भित्तिका असलेले सजीव आणि इकडे उजवीकडे जे साप आहे त्याच्या वरलं पेशी भित्तिका नसलेले सजीव। पेशी भित्तिका असलेल्या सजीवाच्या खाली दोन भाग कोणते? स्वयंपोषी आणि परपोषी। स्वयंपोषीच्या खाली वनस्पती वर्गीय आणि परपोषीच्या खाली कवक वर्गीय। कळालं? कंप्लीट करता सांगा बरं अगोदर मला, सजीवाच्या खाली कोणतं? पहिला दृश्य केंद्री, दुसरा अधिकेंद्रीच्या खाली एकपेशीय सजीवाच्या खाली सृष्टीच्या पुढे बहुपेशीय सजीवाचे दोन भाग कोणते? पेशी भित्तिका असलेले सजीव, पेशी भित्तिका, पेशी भित्तिका असलेल्या सजीवामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी। लिहिता येईल? लिहा मग।
झालं? ते चार्ट कंप्लीट केल्यानंतर त्याच्या खालचा प्रश्न लिहून घ्या, कोणता? वनस्पतीचे वर्गीकरण कसे केले जाते? वनस्पतीचं वर्गीकरण हे पाच भागात केलं जाते. इकडं ऐका सगळेजण, वनस्पतीचं वर्गीकरण हे पाच, हे खरं तर नवीवर आधारित आहे, इथं नाही पुस्तकात तुमचे हे, पण आता मी जे लिहून देणार आहे ते तुम्हाला नवीच्या आधारावर लिहून देणार आहे. वनस्पतीचं वर्गीकरण पाच भागात झालेलं आहे. अवयवावरून, कशावरून? ऊतीवरून. नंबर तीन, फळे फुले व बियावरून. काय काय? फळे फुले व बियावरून. आणि पुन्हा ते जे बीज आहे, बिया हे त्याच्यामध्ये आहेत, जसं आंब्याचं बी कोयमध्ये असते, बरोबर आहे? जांब खात असताना त्याच्या बियामध्ये असतात, टरबुजाच्या बियामध्ये असतात, तसं फळाच्या आवर्तनात आहेत का बाहेर आहेत त्याच्यावरून, बरोबर आहे? पुन्हा बीजपात्राच्या संख्येवरून, एक बीजपात्री आणि द्विबीजपात्री. ज्या बियाचे समान दोन तुकडे होतात, शेंगदाण्याचे फोडल्यावर दोन तुकडे होतात का नाही, त्याला द्विबीजपात्री म्हणायचं. ज्याचे दोन तुकडे होत नाहीत त्याला काय म्हणायचं? असं तुम्ही नववीमध्ये शिकलेला प्रश्न आहे. तर त्याचं पाच भागामध्ये आपल्याला वर्गीकरण लिहून घ्यायचं आहे. कोणते कोणते भाग? अवयवावरून. आधी लिहा, वनस्पतीचे वर्गीकरण खालील पद्धतीने करता येते. वनस्पतीचे वर्गीकरण खालील पद्धतीने करता येते. नंबर एक, अवयवावरून. लगेच नंबर दोन लिहा, ऊतीवरून. ऊतीवरून. नंबर तीन, फळे फुले व बियावरून. नंबर चार, वनस्पतीच्या बीजा
फळाच्या आवर्तनात असणे किंवा नसणे नंबर पाच बीज पात्राच्या संख्येवरून बीज पात्राच्या संख्येवर कळालं कशाच्या बीज पात्राच्या संख्येवर बघा सगळेजण आता त्याच्यात परत एक ओळ जागा सोडा आणि नंबर एक टाका अवयवावरून इकडं ऐका पहिला प्रकार आहे थॅलोफायटा व ब्रायोफायटा ज्या वनस्पतींना मूळ खोड पान नसतात त्यांना थॅलोफायटा व बायोफायटा असं म्हणतात आणि ज्या वनस्पतींना खोड पान फुल असतात त्यांना का म्हणलं जातंय पाने असतात त्यांना टेरिडोफायटा व बीजपात्री असं अवयवावरून दोन भाग केलेले आहेत कोणते सांगा ज्या वनस्पतींना मूळ खोड व पाने नसतात त्यांना म्हणा थॅलोफायटा व ब्रायोफायटा आणि ज्या वनस्पतींना हे असतात हे म्हणजे कोण मूळ खोड पाने त्यांना म्हणा टेरिडोफायटा व बीजपत्री वनस्पती कळालं लेखाली अवयवावरून मुख्य दोन प्रकार पडतात अवयवावरून दोन प्रकार पडतात नंबर एक हेडिंग टाकायचं नाही डायरेक्ट लिहायचं नंबर एक ज्या वनस्पतींना मूळ खोड व पाने नसतात त्यांना थॅलोफायटा व ब्रायोफायटा म्हणतात नंबर दोन ज्या वनस्पतींना मूळ कमा खोड व पाने असतात त्यांना टेरिडोफायटा व बीजपत्री म्हणतात नंबर दोन टाका आता हेडिंग उतीवरून वर्गीकरण हे बघा ज्या वनस्पतींना अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उती नसतात त्यांना पहिलंच तेच ब्रायोफायटा व थॅलोफायटा म्हणतात ज्या वनस्पतींना
अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उती असतात, त्यांना टेरिडोफायटा व बीजपत्री असे म्हणतात. कळलं का? म्हणजे स्वतंत्र उती राहतात, आता आपल्याला जशा आहेत तशा लिहा. नंबर एक, त्याच्यात नंबर एक बरं का, ज्या वनस्पतींना अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उती नसतात, स्वतंत्र उती नसतात, त्यांना ब्रायोफायटा व थॅलोफायटा असे म्हणतात. नंबर दोन, ज्या वनस्पतींना अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उती असतात, त्यांना टेरिडोफायटा व बीजपत्री म्हणतात. नंबर तीन टाका, फुले फळे व बियावरून. हे बघा, फुले फळे व बिया इकडे ऐका सगळेजण. त्याचे दोन प्रकार केले त्यांना, बीजपत्री वनस्पती आणि अबीजपत्री वनस्पती. ज्या वनस्पतींना फुले फळे व बिया असतात, त्यांना बीजपत्री वनस्पती म्हणतात. आणि ज्या वनस्पतींना फुले फळे व बिया नसतात, त्यांना अबीजपत्री वनस्पती म्हणतात. तर कळाला का तिसरा प्रकार कशावरून? फुले फळे व बियावरून. ज्यांच्याकडे हे तिघ बी राहतात त्यांना काय म्हणा? बीजपत्री वनस्पती. आणि ज्यांच्याकडे हे तिघ बी राहत नाहीत त्यांना काय म्हणा? अबीजपत्री वनस्पती. लिहा, बीजपत्री वनस्पती, बीजपत्री वनस्पती. ज्या वनस्पतींना फुले फळे व बिया असतात, त्यांना बीजपत्री वनस्पती म्हणतात. झालं, खाली टाका हेडिंग त्याच्यातच, अबीजपत्री वनस्पती. ज्या वनस्पतींना फुले फळे व बिया नसतात, त्यांना अबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.
बरोबर आहे. चौथा टाका, वनस्पतीच्या बीजा फळाच्या आवर्तनात असणे किंवा नसणे. वनस्पतीच्या बीजा फळाच्या आवर्तनात असणे किंवा नसणे. बरोबर. इकडे ऐका, ज्या फळांच्या बिया त्याच्या आवर्तनात असतात मध्ये, टरबूज पुन्हा बऱ्याचशा असंच असतात, त्यांना म्हणायचं आवर्त बीजी वनस्पती. आणि ज्या वनस्पतीच्या बीजा त्याच्या आवर्तनात नसतात त्याला म्हणायचं अनावर्त बीजी वनस्पती. आवर्त बीजी वनस्पती म्हणजे मध्ये बिया असणे, मध्ये बिया नसणे म्हणजे अनावर्त बीजी वनस्पती. कळालं का? लिहा, ज्यावर हेडिंग का टाकला त्याच्यामध्ये नंबर एक टाका त्याच्यात आवर्त बीजी. ज्या वनस्पतीच्या बीजा फळाच्या आवर्तनात असतात, त्यांना आवर्त बीजी वनस्पती म्हणतात. नंबर दोन, अनावर्त एकच अनावर्त बीजी वनस्पती. ज्या वनस्पतीच्या बीजा आवर्तनात नसतात त्यांना अनावर्त बीजी वनस्पती म्हणतात. बघा इकडे आता शेवटचा पाचवा, बीजपात्राच्या संख्येवरून. कुणाच्या? बीजपात्राच्या संख्येवरून. इकडे ऐका अगोदर, एक बीजपात्री आणि द्विबीजपात्री. ज्या बीजाचे समान दोन भाग होत नाहीत त्याला एक बीजपात्री वनस्पती म्हणा, आणि ज्या बीजाचे समान दोन भाग होतात मग ती तुरडाळ असेल, मुगडाळ असेल, तूर मूग असेल, शेंगदाणे असतील, ह्यांचे समान दोन. सोयाबीनचे दोन भाग होतात का? होतात ना, होते. तर ज्याचे दोन समान भाग होतात, ज्वारीचे होतात का? नाही. गव्हाचे होतात का? नाही. ज्या बीजाचे दोन समान भाग होतात त्याला म्हणा द्विबीजपात्री, आणि ज्याचे होत नाहीत त्याला म्हणा एक बीजपात्री. का लिहिला थेडिंग? बीजपात्राच्या संख्येवरून नंबर एक टाका, एक बीजपात्री. ज्या बीजाचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना
एक बीजपात्री म्हणतात, एक बीजपात्री म्हणतात। नंबर दोन द्विबीजपात्री, ज्या बीजांचे दोन समान भाग होतात त्या बीजांना द्विबीजपात्री म्हणतात, द्विबीजपात्री म्हणतात। वनस्पतीचं वर्गीकरण आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे, कळालं?